याबाबतची सगळी माहिती विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून माहिती समोर आहे. त्याचं मला असं वाटतं त्याचं सिनियर मी सांगितलं ना आमच्या वतीने आमच्या प्रवक्ते सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे ते मला वाटत नाही याची काही उत्तर देण्यासारखी प्रश्न आहे. तुम्ही एकच महिला दिसता असं देखील म्हटलेलं आहे सगळे पण तुम्हालाच का सगळ्यात मला कॅमेरा आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी अक्षर हा सगळा पक्षाचा विषय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा आदरणीय गत्करे साहेब आदरणीय प्रभूभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळे उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून कार्यरत स्वतः सुद्धा इच्छुक मागणी केली तुम्ही मिळावी म्हणून मे 2019 खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती. ज्या दिवशी माझी मुलाखत होती माझ्याबरोबर 7 उमेदवार पक्षाचे होते. ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेश अध्यक्षपद मिळालं. मला उमेदवारी नंतर घेता आली नाही. 5 वर्षाचं काम महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होते की 2019 प्रदेश अध्यक्ष दिला म्हणून मला उमेदवारी साहजिकच मिळणार नाही पण 2024 आपण उमेदवारी मागू. त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडकवासला मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या 15-20 दिवसांपूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली. आमचं एक निवेदन आमच्या खडकवासल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं की खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे. त्याच्यामुळे दादा आणि इतर ज्येष्ठ नेते एकत्र सगळे बसून चर्चा करतील अशा पद्धतीचा निर्णय आम्हाला कळवतो. आणि का नाराजी काल अचानकपणे राज्यपाल नियुक्ती आमदारपदीची बातमी आली त्याच्यामध्ये ना भाजपचे उमेदवार जाहीर आहेत ना शिंदे साहेबांचे उमेदवार शिवसेनेचे जाहीर आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर अशी जी बातमी आली तेव्हा या बातमीची आम्ही आमच्या पक्षाकडं वरिष्ठांकडं विचारणा केली असता पक्षाने कोणतंही असं अधिकृत पत्र दिलेलं नाही असं आम्हाला सांगण्यात आलं. आमचं म्हणणं एवढंच आहे माझं म्हणणं एवढंच आहे राज्यपाल नियुक्त आमदारपदीच्या ज्या निवड आहेत ती कला डॉक्टर त्याच्यानंतर तज्ञ व्यक्ती व वकील इंजिनियर सामाजिक क्षेत्रातले ठोस काम केलेले अशा लोकांसाठी ती निवड केली जाते. मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे वैशाली नागवडेताई आहेत सुरेखाताई ठाकरे आहेत दीपक भाऊ मानकर आहेत बाबा पाटील आहेत आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला त्यासाठी आम्ही दादांकडे त्याची तक्रार केली दादांकडे ते सांगितलेलं आहे आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा. पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पदं देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुणी मागू शकतो रुपाली चाकणकर मागू शकतात त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे परंतु पक्षाने द्यायचं का नाही द्यायचं एका व्यक्तीला किती पदं द्यायची याचाही विचार माननीय आमचे अध्यक्ष अजितदादा आहेत माननीय आमचे प्रांताध्यक्ष यांना तो करावाच लागेल आणि हेच आमचं म्हणणं आम्ही पक्षापर्यंत पोहोचवलेलं आहे. नाराज वगैरे नाही राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे त्याच्यासाठी ती पोस्ट आहे. माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादाने एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे. रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे मी सामान्य कार्यकर्ती आहे चळवळीतून आलेली आहे ज्यांनी हे विरोध केला आहे त्याला मला प्रतिक्रिया द्यायची गरज भासत नाही आणि मी खडक वाचल्यामधून इच्छुक आहे. एक लक्षात घ्या त्या ज्या चळवळीतनं आले त्याच्या आधीपासून आम्ही पक्षामध्ये काम करतोय त्या 2012 त्या निवडणुकीला होत्या 2012 मीही मनसे पक्षातनं निवडणुकीत होते त्याच्यामुळे चळवळीतनं आले त्यांना त्यांनी उत्तर द्यावं त्याच्यासाठी हे पोस्ट केलेली नाही. आम्ही अजितदादांना वास्तव तर कळली पाहिजे आणि इतर महिलांना संधी मिळाली पाहिजे काम करणाऱ्या महिलांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी केली त्यामुळे रुपाली चाकणकर काय बोलले मला त्याच्याशी
काही घेणं देणं नाही आहे. त्या ऑलरेडी महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी आमदारकी मागावी तर मी माझं म्हणणं हो लोकशाहीने मागू शकतात, परंतु पक्षाने एकाच महिलेला किती वेळा अनेक पदं देणार याचा विचार पक्षाने करायचा आहे. आम्हीही इतर महिला आहोत, त्या महिलांचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आणि डायरेक्ट जी बातमी आली ती जर ती संधी मिळणार मिळाली उमेदवारी मिळाली अशी येणार असेल आणि जर पक्षाकडनं कळालं की आम्हाला ते पक्षाने पत्र दिलेलं नाही आहे तर आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही मागणी करताना आम्ही सामाजिक कार्यात काम करतो. मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे 12-17 मध्ये, त्याच्यानंतर पदवीधर लढवलेली आहे. प्रत्येक महिला चळवळीतनं चळवळीतनं नाही संघटेतनं आणि काम करूनच मोठी होते. मग एकाच व्यक्तीला अनेक पदे देण्याचं कारण काय हे पक्षाने आम्हाला सांगावं का? आम्ही आम्हाला ते कारण जर पटलं नाही तर आम्ही आमच्या गोष्टी नाराजीचा सूर सांगू, जर आम्हाला त्या पटल्या तर आम्ही एक्सेप्ट करू. त्यामुळे चाकणकर वगैरेंना विरोध वगैरे नाही आहे. आमच्या काम करणाऱ्या सक्षम माता भगिनींना न्याय मिळावा, त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी आहे. जर संधी मिळाली तर तुमचं वेगळा विचार असणार आहे काय? कोणाला संधी मिळाली? मला तुम्हाला मिळाली किंवा त्यांना मिळाली संधी तर तुम्ही वेगळा एक लक्षात घ्या. मी असेल, वैशालीताई असेल, सुरेखाताई ठाकरे असतील, इतर आम्हाला संधी मिळाली तर अशी हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये कुणाला मिळाली तरी आम्ही एक्सेप्ट करू. परंतु ज्यांना उलटा विचार करा, रुपाली चाकणकरच्या ऐवजी सुरेखाताई ठाकरेंनाच महिला आयोग असतं, त्यांनाच प्रदेश अध्यक्ष असतं, रुपाली चाकणकरांनी तरी एक्सेप्ट केलं असतं का? त्यामुळे कामाची काय उंची का गाठ आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी बाकीच्या त्यांना विरोधी असं समजू नये, पण इतर महिलांना सुद्धा समान संधी मिळाली पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता म्हणजे आधीच्या एकत्र राष्ट्रवादी होती त्यावेळी सुद्धा हेच होतं, तेव्हा सुद्धा काही जे नेते आहेत ते त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांना त्या काही गोष्टी सोप्या जात होत्या. परंतु माननीय अजितदादांना एक व्यक्ती एक पद याच्याने सर्व महिलांना न्याय द्यावा ही विनंती केलेली आहे. पुन्हा सांगते, चाकणकर वगैरे आम्हाला माझा विरोध नाही, माझा संबंध बांधायलाही बांध नाही. त्यांचा खडक वाचला आहे, माझा कजबा आहे, मी प्रवक्ता आहे, माझी काम करण्याची पद्धत वेगळी, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी. फक्त संघटनेमध्ये ज्या आपल्या माता भगिनी आहेत प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे आणि ती मिळण्यासाठी रुपाली पाटीलनी अजितदादांकडं ती मागणी केलेली आहे. प्रांत